शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर आज जागतिक महिला दिन आहे, या निमित्ताने आज बघितलं विधिमंडळात सुद्धा फूल आणि एक शुभेच्छा पत्र दिलं जात आहे. मात्र सभागृहामध्ये आजही आपण बघितलं तर एकही जे आहे ते महिला मंत्री पाहायला मिळत नाही. एकूणच काय वाटतं या सगळ्यात? नाही, अर्थ आहे त्या फूल आणि चॉकलेट आणि पत्रांना काही अर्थ नाही आहे. ते ठीक आहे, तुम्ही एक फॉर्मॅलिटी पाळताय, परंतु जे खरं स्थान महिलांना मिळायला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री नाही झाली आज इतकी वर्ष झाली. आपण देशामध्ये अमृतकाळ वगैरे सगळं बोलतोय, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला असू नये 18 पैकी. ठीक आहे, तुम्हाला मंत्रिमंडळ वाढवता येत नाही, तुमच्या काही अडचणी आहेत कोर्टामध्येच्या, आम्ही समजू शकतो. कारण या सरकारकडे कुठल्याच बाबतीत कॉन्फिडन्स नाही आहे, त्यामुळे महिलांच्या बाबतीत त्यांच्याकडे कॉन्फिडन्स नाही असं दिसतं. खरं तर हे भारतीय जनता पार्टीच्या महिलांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. शिंदे गटातही 3-3 महिला आहेत, मग का त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही? आज या संदर्भात महिला आधुनिक धोरण जे आहे त्या संदर्भात चर्चा होणार आहे असं सुद्धा कळतंय. प्रस्ताव येणार आहे त्याबद्दल काय? प्रस्ताव येणार आहे आज, पण त्याच्या ज्या सूचना आमच्याकडनं 2 दिवसा अगोदर मागवल्या. म्हणजे तुम्हाला सिरियसली याच्यात काही करायचं नाही आहे, तुम्हाला फक्त एक फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे की आम्ही तुमच्याकडनं सूचना मागवल्या. अर्थात आम्ही त्या सूचना दिल्या आहेत. मागे पण महिला धोरण याच दिवशी जाहीर होणार होतं, ते नाही झालं, त्याच्यात त्रुटी होत्या, मी देखील त्याचा जोरदार विरोध केला. परंतु आत्ता देखील तुम्ही आमच्याकडनं जस्ट 2 दिवस अगोदर सांगता सूचना पाठवा, याच्यावर सखोल चर्चा व्हायला पाहिजे. कारण महिलांचे प्रश्न अतिशय गंभीर आहे. महिलांची सुरक्षितता, महिलांना ज्या सोयी सुविधा पाहिजे त्याच्याबद्दलही अजून खूप ठिकाणी अभाव आहे. आज तुम्ही ब्रिजेस बांधतायत, बुलेट ट्रेन करताय, पण पालघर मोखाडा या ठिकाणून अजूनही गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी खाटेवर टाकून किंवा झोळीत आणलं जात आहे. मग ही किती शोकांतिका आहे? तुम्हाला बुलेट ट्रेनला पैसा आहे, तुम्हाला मेट्रोसाठी पैसा आहे, परंतु ॲम्ब्युलन्सेस तुम्हाला अजूनही गावोगावी लावता येत नाही आहे, आणि याला सर्वच दोषी आहेत. आपण बघतो की आज खरं तर जागतिक महिला दिन आहे आणि याच निमित्ताने खरं तर महिला धोरणाच्या संदर्भात देखील आज विधानभवनामध्ये सुद्धा खरं त्याच्यावरती प्रस्तावावरती चर्चा होणार आहे. मात्र या संदर्भातलं जी एक प्रक्रिया होती ती गेल्या 2 दिवसापासून सुरू झाली आहे आणि त्याच्यावरती आता खरं तर मनीषा कायंदे यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन राकेशसह मीरपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.